नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज चोवीस जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज चोवीस जुलै आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण डिटेल अपडेट आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा बंगालच्या उपसागरामध्ये एक दाब बनला आहे या कमीदाबाच्या प्रभावामुळे विदर्भाच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अलर्ट आहे तर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रापासून आपण स्किनू बघू शकता तर नांदेडपर्यंत हा पट्टा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये जळगाव आणि जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पाऊस तसेच मराठवाड्यातील हिंगोली परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळेल त्याचबरोबर अमरावती विभागातील वाशिम आणि यवतमाळच्या काही भागामध्ये मध्यम ते भागा जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी भाग बदलत या जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे या परिसरामध्ये सर्वाधिक आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर पावसाचा जोर राहील रात्रीपर्यंत काही इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे आपण पुढे बघणारच आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघत राहा नाशिक विभागामध्ये नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यती करून पूर्वी परिसरामध्ये आजही पावसाचा जोर कमी राहील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे सिन्नर निफाड मालेगाव वगैरे पूर्वी भाग नाशिकचा पूर्वी परिसर तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आजही बऱ्यापैकी पाऊस बघायला मिळेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस इगतपुरी त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे घाटमात्याच्या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये उत्तरी परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तसेच नवापूर अहवा या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त पुणे विभागामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये आजही जोर कमी राहण्याची शक्यता आहे पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये हा जो पूर्वी परिसर आहे पूर्वी पट्ट्यामध्ये पावसाचा प्रभाव कमी आहे विखुर्ले स्वरूपात वातावरण आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा सा पश्चिम भाग पश्चिम पट्टा कोकणालगतचा भाग या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल जोर या परिसरामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये आजही पाउसा जोर कमी राहील तरी पण काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे लातूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल मराठवाड्यातील नांदेड हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यामध्ये जोर जास्त राहील छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्हा या भागामध्ये जोर कमी राहील हलक्या पावसाची शक्यता काही काही ठिकाणी नागपूर विभागामध्ये रात्रीपर्यंत पावसाचा जोर है तो मदे मदे रात्री रात्री तो आहे तो वाढणार आहे तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मध्यम पाऊस बघायला मिळेल नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये भंडारा आणि गोंदियामध्ये देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता तर आपण स्किनो बघू शकता रात्रीपर्यंत अमरावती आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल वाशिम आणि यवतमाळच्या परिसरामध्ये की रात्री मध्यरात्रीपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नागपूर वर्धा भंडारा या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो हेच वातावरण जे आहे मित्रांनो हे जे बनलं होतं वातावरण हेच वातावरण आपल्याला पूर्व तसेच उत्तर दिशेकडे या दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे हा जो कमी दाब आहे आपण न बघू शकता हा कमी दाब आणखी बंगालच्या उपसागरामध्ये सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे हे वातावरण देखील पूर्वेकडे सरकणार आहे मध्यरात्रीपर्यंत कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहील दक्षिण कोकणामध्ये पाऊस जास्त प्रमाणात राहील उत्तर कोकणामध्ये हळूहळू जोर थोडासा कमी होताना बघायला मिळत आहे तर मित्रांनो एकंदरीत हा जो परिसर आहे नाशिकचा पूर्वी परिसर या परिसरामध्ये दुपारनंतर वाऱ्याची गती थोडीफार वाढू शकते पंधरा ते तीस किलोमीटर ताशी या वेगाने या परिसरामध्ये वारे वाहणार असून त्यामुळे या भागांमध्ये पावसाचा प्रभाव आहे तो बहुतांश भागामध्ये कमी राहील यामध्ये नगर जिल्हा आहे नाशिकचा पूर्वी परिसर आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्वी भाग आहे ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद